विठो पंडरी भूमि वैकुंठ केली, सदा सोसवे तो कराया चिकेली, सदा रंख ही इच्छिति साधु संगा, नमस्कार माझा तुला पांडुरंगा। श्रोते हो, आज योगिनी एकादशी आहे। या योगिनी एकादशीचं महात्म्य देखील अगाध असं महात्म्य आहे। तर या एकादशीला योगिनी एकादशी असं नाव का प्राप्त झालं, तर या संदर्भात एक सुंदर अशी कथा आहे, ती कथा आपण सगळेजण पाहणार आहोत। पूर्वीच्या काळी त्रिभुवनामध्ये महाधनवान असे कुबेर होऊन गेलेले होते, आणि हे कुबेर अलकापुरी नावाचं नगर या नगरामध्ये राज्यकारभार करत होते। कुबेर हे धर्मनिष्ठ महान शिवभक्त असे होते। त्या कुबेराने आपल्या राज्यामध्ये सुंदर भव्य दिव्य एक शिवमंदिर बांधलेलं होतं, आणि त्या शिवमंदिरामध्ये कुबेर त्रिकाल भक्तिभावाने भगवान शंकराची पूजा आणि आराधना करत होते। पूजेसाठी लागणारे फुले बेल हे आणण्यासाठी त्या कुबेराने एक हेममाली नावाचा सेवक नियुक्ती केली होती, योजला होता। त्या हेममाली या शिवभक्ताने, हा सुद्धा शिवभक्तच होता, या हेममाली नावाच्या सेवकाने आपल्या राजाला म्हणजेच कुबेराला मानस सरोवरावरून सुंदर फुले, त्यानंतर सुगंधित आणि पत्रे, काही बेल आणून द्यावे। एकदा हेममाली नावाचा सेवक फुले आणण्यासाठी मानस सरोवराच्या उद्यानामध्ये गेलेला असताना त्या ठिकाणी सुंदर आणि मधुर आवाजामध्ये एक सुंदर रूपवती कन्या छान सुंदर गायन करत होती। त्या सेवकाने त्या मुलीचे गायन ऐकले। तरुणीचे गायन ऐकल्यानंतर तो त्या आवाजामध्ये गुंग झाला। गायन संपल्यानंतर त्या तरुणीने त्या सेवकाला विचारपूस केली, आपण कोण आहात, कुठे राहतात? त्यावेळी आणि त्या सेवकाने त्या तरुणीला सांगितले की मी कुबेर महाराजांचा सेवक असून माझे नाव हेममाली आहे, मी राजाच्या आज्ञेने इथे शिवपूजेसाठी फुले आणण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे, पण हे मुली सौंदर्यवती तू कोण आहेस? यावरती सुंदर तरुणी म्हणाली, मी गंधर्व कन्या असून आज गुरुवान पुनर्वसू नक्षत्र गुरुपुष्यामृत योग आहे, हा योग कार्य सिद्ध करणारा आहे, म्हणून मी आज या शुभ शकुनावरती शिव उपासनेला प्रारंभ केलेला आहे। माझे नाव विशालाक्षी आहे। कालांतराने या दोघांचे प्रेम जुळले आणि त्या दोघांनी विवाहसुद्धा त्या ठिकाणी पूर्ण केला। एके दिवशी हेममाली नावाचा सेवक आपल्या धर्मपत्नीसोबत प्रणयरंगात दंग असताना पहाटेचे सुमारास त्याला गाढ झोप लागली। त्यावेळी हेममालीला राजभवनात फुले आणायला उशीर झाला, आणि त्यांनी उशीर झाल्यामुळे फुले आणलीच नाहीत। पण इकडे राजाला असे वाटले, कुबेराला असे वाटले की काही कारणामुळे हेममालीला या सेवकाला फुलं आणायला उशीर झाला असेल, म्हणून राजा त्या ठिकाणी थांबला पूजेसाठी। पण बराच वेळ झाला, सेवक काही फुलं घेऊन आला नाही। त्यावेळी कुबेराने काही सेवकांना, आपल्या काही सैनिकांना हेममालीच्या घराजवळ पाठवले। त्यावेळी काही सैनिक आले, सैनिकांनी हेममाली नावाचा सेवक त्याला पाहिले, आपल्या धर्मपत्नीसोबत तो रथ होता। सगळ्या सैनिकांनी कुबेर राजाला येऊन सांगितलं। राजाने आज्ञा दिली। राजा संतापला की फुलं आणले नाही, म्हणून माझ्या पूजेमध्ये आणि अडथळा निर्माण झाला, पूजेमध्ये खंड आला, आज पूजा राहिली फक्त त्या सेवकामुळेच। कुबेराने रागारागाने सांगितले, जा आणि हेममालीला बांधून इकडे माझ्याकडे आणा। हेममालीला बांधून आणण्यात आली। हेममाली गयावया करू लागला, महाराज मला क्षमा करा, तुमच्या पूजेमध्ये खंड जो पडलेला आहे तो फक्त माझ्याचमुळे, पण हे काम मी मुद्दामहून केलेले नाही आहे, महाराज मला क्षमा करा। पण कुबेर महाराजांनी काही ऐकले नाही। रागामध्ये असल्यामुळे कुबेर महाराजांनी हेममाली सेवकाला शाप दिला की जा, तुला कुष्ठरोग होईल, तुझ्या अंगाची दुर्गंधी येईल, तुझ्याजवळ कोणीही राहणार नाही,
आणि स्त्री समागमापासून तुला सुख कधीच मिळणार नाही। राजाची शापवाणीने हेममालीला दुःख झाले। तो हेममाली सेवक स्वर्गातून या भूमीवरती पडला। अंगावर कोड फुटले, त्याच्या विद्रूप शरीर झालं। हे आपलं विद्रूप शरीर आपल्या धर्मपत्नीला दिसू नये म्हणून तो भयानक जंगलात दडून बसला। त्या अरण्यामध्ये त्याला अन्नपाने वाचून व्याकुळ आणि होऊ लागला। अन्नपाणी मिळेना, त्याचा जीव कसावीत झाला म्हणून आणि तो उन्हा पावसात भटकत भटकत निघत राहिला। जिकडे तिकडे वनामध्ये नुसता फिरत होता तो सेवक। ज्यावेळी फिरत असताना त्याच अरण्यामध्ये मार्कंडे ऋषीचा आश्रम होता, तो त्या सेवकाला दिसला। तो तिथे गेला आणि मार्कंडे ऋषीला विनंती केली, गुरु महाराज, माझ्या हातून न कळत एक चूक झालेली आहे। सर्व काही वर्तमान त्या सेवकाने मार्कंडे ऋषीला सांगितले। मार्कंडे ऋषीला त्याची दया आली। मार्कंडे ऋषी म्हणतात, हे सेवका, तू मला माझ्यासमोर सत्य सत्य गोष्टी सांगितली म्हणून मला तुझी दया आलेली आहे। तो सेवक म्हणाला, महाराज, या शापातून माझी आणि मुक्तता व्हावी त्यासाठी मला एखादा उपाय सांगा। मार्कंडे ऋषीने सांगितले की या शापातून मुक्तता होण्यासाठी तुला योगिनी एकादशीचे व्रत करावे लागेल। जर तू योगिनी एकादशीचे व्रत केले तर या शापातून मुक्त होशील। सर्व मार्कंडे ऋषीने सांगितले। मार्कंडे ऋषी निघून गेले। मग त्या हेममालीने त्या सेवकाने योगिनी एकादशी उपवास व्रत मोठ्या भक्तिभावाने केला आणि तो शापमुक्त देखील झाला। श्रोते हो, रोगमुक्त झाला। तो आपल्या घरी स्वस्थानी आला आणि सुखी झाला। इकडे हेममालीच्या पत्नीने शिव उपासना व्रत चालूच ठेवले होते। तिला अचानक पती निघून गेल्यामुळे अतिशय दुःख आणि चिंता त्या ठिकाणी प्राप्त झाली। परंतु हेममालीची व तिची भेट, या दोघांची देखील भेट झाली आणि या दोघांना देखील मोक्ष प्राप्ती झाली। योगिनी एकादशीला भगवान विष्णू आणि भगवान शंकर या दोघांचे देखील पूजन केले जाते। श्रोते हो, हे या एकादशीचे वैशिष्ट्य आहे। या व्रतामुळे दीर्घ मुदतीचे आजार देखील बरे होतात। बाहेरची बाधा नष्ट होते। कोणाचा तरी शाप लागला तर या व्रतामुळे तो व्यक्ती शापातून मुक्त होतो। वधूवरांना मनाप्रमाणे जोडीदार मिळतो। या एकादशी व्रताचे पालन करणारा मृत्यूलोकातील सर्व सुखांचा उपभोग घेऊन अंती त्याला मोक्ष प्राप्त होतो आणि तो श्रीहरीच्या चरणाजवळ अक्षय निवास करतो। तर मंडळी, ही होती एकादशीची आणि सुंदर असं हे महात्म्य, ही योगिनी एकादशीची महती, हे महात्म्य आहे। तर ही माहिती अवश्य सगळ्यांना पाठवा, आपणही ऐका। धन्यवाद।